ताजा बातम्यांसाठी महाराष्ट्र सिटी रिपोर्टर या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. नमस्कार, मी श्रद्धा ठोंगरे, आपले बदलापूर मध्ये आपलं स्वागत आहे. नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. बदलापूर शहरातील शिवसेना पक्षाच्या पुष्पा गणेश पाटील यांच्या ठाणे जिल्हा परिषद अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांनी पुष्पा पाटील यांना अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी भगव्या शुभेच्छा दिल्या आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता होणारा रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चातर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे रक्तदान शिबिर रविवारी 30 मे रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत असणार आहे. त्यामुळे या शिबिरात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होऊन रक्तदान करावे असे आवाहन भारतीय जनता पक्षाकडून केले जात आहे. सिक्युरिटी इंडस्ट्रीज मध्ये विश्वसनीयता आणि प्रोफेशनल वर्कफ्लो हवा असेल तर आता पर्याय आहे टिप टॉप सिक्युरिटी. सुरक्षा तुमची, काळजी आमची. कॉर्पोरेट सिक्युरिटी, पर्सनल सिक्युरिटी, इंडस्ट्रियल सिक्युरिटी आणि सोसायटी सिक्युरिटीच्या सुरक्षेची जबाबदारी आता आमची. सुरक्षा मध्ये आपली भलाई ही तर आहे जीवनाची खरी कमाई. नाव एकच, टिप टॉप सिक्युरिटी सर्व्हिस. बदलापूर शहरातील रेल्वे स्थानकालगत असलेल्या रस्त्यावर अनेक ठिकाणी कचरा कुंड्या ठेवूनही कचरा हा उघड्यावर टाकण्याचे प्रकार घडत आहेत. उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर महापालिकेच्या वतीने कोणत्याच स्वरूपाची कारवाई होत नसल्याने याचे प्रमाण वाढू लागले आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी बदलापूरकर नागरिकांनी केली आहे. बदलापूर शहरात काल दिवसभरात 40 रुग्णांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले असून 559 रुग्णांवर अजूनही उपचार सुरू आहेत. तर आजपर्यंत बदलापूर शहरात 253 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. उच्च दर्जांची आणि स्वस्त दरांतील घरांच्या शोधात आहात का? आज संपर्क करा 8766967401. आपली बदलापूरच्या फेसबुक पेज वरून कोरोना झालेल्या नागरिकांची घरपट्टी माफ केली पाहिजे का असा पोल घेण्यात आला होता. या पोलवर अवघ्या 16 तासांमध्ये 1000 जास्त लोकांनी आपली प्रतिक्रिया नोंदवली असून 83% लोकांनी हो तर 17% लोकांनी नाही असे उत्तर नोंदविले आहे. आपले बदलापूर नेहमीच वेगवेगळ्या विषयांवर असे पोल घेत असते. प्रशासन व राजकारण्यांपर्यंत आपल्या भावना पोहोचवण्यासाठी तुम्हीही आम्हाला प्रश्न सुचवू शकता. तुर्तास वेळ झाली इथेच थांबण्याची. अशा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बघत रहा आपले बदलापूर.